भरपूर प्रोटीन शकतो. भिजलेल्या चण्यापासून आपल्याला अप्पे बनवायचे आहेत, एकदम कुरकुरीत होतात. तर नमस्कार, मी अनिता अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बघूया, एकदम भिजलेल्या चण्यापासून कुरकुरीत असे अप्पे बनवण्यासाठी मी इथे चणे भिजत घातले होते रात्री. फक्त हे भिजवून घेतलेले चणे आहेत, रात्रभर भिजवलेले आहेत. अर्धी वाटी घातली, त्याची एक वाटी होतात. तर आता हे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आहे. तर इथे एक वाटी अप्पे घालायचे आहे, सॉरी एक वाटी चणे घालायचे आहे. इथे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या मिरची घालायची आहे. मुलं असतील तर कमी तिखट घाला. तर हे बघा, मी दोन मिरच्या तिखट आणि एक फिक्की घातलेली आहे. आणि इथे आलं घातलं आहे, अर्धा इंचाला वर आलं आहे, ते घालून घ्यायचं आहे. यात घालायचं आपल्याला अर्धी वाटी दही. आणि हे बंद चालू करत आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. आता आपले हे बघा, चणे, दही, मिरची छान असं बारीक झाले रवेदार. आता आपण ज्या भांड्यात मिक्स करायचे त्या भांड्यात काढून घेऊया. आणि चणे इथे कमी जास्त पण करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे कमी जण आहेत, कमी मेंबर आहेत घरात, त्यांनी अर्धी वाटी पण चणे घेऊ शकतात. अर्धी वाटी चणे घेतले तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. आता मी इथे एक वाटी रवा घालून घेते. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी हा मध्यम जाडीचा रवा घेतला आहे. तीन प्रकारचे रवे आहेत, त्यात एक झिरो नंबर, एक मीडियम आणि एक एकदम जाड. तर मी हा मीडियम घेतलेला आहे. आता हे सगळं मी एकजीव करून घेते. आता इथे मी चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे आपण झाकून एक 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आप्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून घेणार आहोत आपण. चटपटीत चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलं एक वाटी ओला नारळ, एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यात घालायचे 2 चमचे दही, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे डाळ, चिवड्याची डाळ, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं, 1/2 चमचा साखर आणि 1 चमचा दही आणि 1 लिंबाचा रस म्हणजे 2 चमचे. आणि लागलं तर आपल्याला पाणी घालायचं. आता याआधी आपण फिरवून घेऊया. इथे आपल्या आंबट, गोड, तिखट, मस्त हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, अगदी इडली, डोसा, उत्तप्पा, खूप छान लागते ही. तर इथे आपल्या मिश्रणाला एक 10 मिनटं जवळजवळ होत आलेली आहे. हे बघा, रव्याने पाणी शोषलेलं आहे, रवा छान भिजलेला आहे. तरी पण आपल्याला आता लगेच पाणी नाही घालायचं. इथे आपल्याला काय काय भाज्या घालायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही घालू शकता. इथे मी घेतलंय 1/2 वाटी गाजर, 1/2 वाटी कांदा म्हणजे 1/2 कप आणि 1 कप कोथिंबीर घेतलेली आहे. कांद्याने पाणी सुटतं, कोथिंबीरीने पाणी सुटतं, त्यामुळे पाणी आधी घालायचं नाही आपल्याला. इथे आपल्याला घालायची हळद 1/2 चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर आपल्या घरातला साठवणुकीचा मसाला घालायचा असेल, लाल मिरची पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण घालणार 1/2 चमचा बडीशेपची पावडर. मस्त चव येते. आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया. कांदा मीठ घातल्यावर किती पाणी सुटतं ते बघूया. तर हे बघा, इथे आपण 1/2 वाटी पाणी घालूया. जे मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं तेच पाणी घेत आहे. आणि अजून आपल्याला 1/2 वाटी पाणी लागणार आहे. तर इथे मी हे पाणी घालून मिक्स करून घेते. सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि छान असं ओलसर झालेलं आहे. हे अजून ओलसर होईल, त्यामुळे आत्ता पाणी घालायचं नाही आपल्याला. आपल्याला लगेच हे करायला घ्यायचे, पण त्याआधी हे छान फुलण्यासाठी आपल्याला 1/2 चमचा घालायचा आहे खाण्याचा सोडा. आणि हे आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता आपण अप्पे बनवायला लगेच सुरुवात करूया. इथे मी अप्पे पॅन तापवून घेतलंय. त्यात आपल्याला घालायचंय तेल. पहिल्या वेळी थोडं जास्त तेल लागतं, तर 1/2 चमचा तेल आपण सर्व खणात घालून घेऊया. याआधी पण मी 3-4 प्रकारचे अप्पे तर दाखवलेलेच आहेत. आणि हे असं फिरवून घ्यायचं, म्हणजे ह्या पूर्ण गोलाला तेल लागतं. आता आपल्याला हे चमच्याच्या साह्याने प्रत्येक याच्यात हे पीठ घालून घ्यायचं आहे.
तर असे प्रत्येक याच्यात आपण हे घालून घेऊया. हे मी सगळं भरून घेते आणि दाखवते तुम्हाला. हे बघा इथे सगळे भरून घेतलेले. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आणि छान भाजू द्यायचे आहेत. आता इथे 2 मिनिटं झालेले आपण बघूया. तर हे बघा वरून पण असे छान सुकत आलेले आहेत, म्हणजे आपल्याला समजतं आणि किती फुलले आहेत तुम्ही बघू शकता. आता यावर आपल्याला वरून असं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे या साईडने पण छान भाजले जातील. आणि असं हे प्रत्येक हे उलटून घ्यायचं आहे असं. हे बघा एकदम सोनेरी रंग येईपर्यंत मस्त कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे. असे मी सगळे उलटून घेते आणि आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं. झाकण न ठेवता हे सगळे आपल्याला असे पलटी करून भाजून घ्यायचे आहे. पुन्हा 1 मिनिटं फक्त भाजून घ्यायचे आणि 1 मिनिट झालेलं आहे. खालच्या साईडने आपण बघूया. तर हे बघा खालच्या साईडने पण छान असे मस्त भाजले गेलेले आहेत. हे बघा आणि आकार तुम्ही बघू शकता किती छान गोल गोल आलेला आहे. आता हे सगळे आपे मी काढून घेते आणि बाकीचे आपे बनवून मग तुम्हाला दाखवते. असे मस्त खुसखुशीत आतून जाळीदार वरून कुरकुरीत असे आपे आपले तयार झालेले आहेत. आणि हो गॅस सांगायचं राहिलं तर गॅस लो मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे छान भाजले जातात हे. पुन्हा आता आधीपेक्षा कमी अगदी 2-2 थेंब आपल्याला तेल घालून मग हे आपे टाकायचे. आधीसारखं 1/4 चमचा तेल घालायचं नाही आहे, कारण आपल्याला कमीच तेलाचा वापर करून हे बनवू शकतो आपण. तर आता मी हे पुन्हा आपे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात आपले असे छान असे जाळीदार मधून हे बघा पोकळ असे आपले तयार झालेले आहेत. हे बघा कसे होलोल पडलेत, असे पोकळ झाले पाहिजे, म्हणजे ते छान भाजले गेलेत असं समजायचं. तर नक्की करून बघा तुम्ही, मुलांच्या टिफिनला बनवा किंवा मुलांना खेळून आल्यावर अगदी भरपूर प्रोटीन्सयुक्त असा हा नाश्ता आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.